सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका जाणवू लागलाय, त्यामुळे या काळात काकडीच्या मागणीत मोठी वाढ होते. उन्हाळ्याच्या कालावधीत योग्य नियोजनाद्वारे शेतकरी काकडीच्या शेतीतून मोठं उत्पन्न मिळवू शकतात. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील धामणखेल गावातील शेतकऱ्यांनी काकडीच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवलंय. नवनवीन प्रयोग करून सध्या या गावात 70 एकर क्षेत्रावर काकडीची लागवड केली आहे. दररोज या गावातून सुमारे 10 टन काकडीचा पुरवठा होत असल्यानं या गावचं अर्थकारण समृद्ध झालंय. पुणे जिल्ह्यातलं धामणखेल हे प्रयोगशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. विविध फुले आणि भाजीपाला पिकांसह डाळिंबाचं उत्पादन देखील या गावात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. बाजारपेठांच्या मागणीनुसार नवे प्रयोग आणि पीक पद्धतीमध्ये बदल करण्यात या ठिकाणचे शेतकरी कुशल आहेत. वडस धरणातून जलउपसा योजना राबवल्यामुळे गावातील शेती बागायती झाली आहे. फेब्रुवारीत लागवड करून एप्रिल मे मध्ये काकडी काढणीला येते. नेमकं याच दरम्यान राज्याच्या विविध भागातून विशेषतः सोलापूर जिल्ह्यातून काकडीची वाशी बाजार समितीमध्ये आवक व्हायची, यामुळे दर चांगले मिळत नसत. यावर उपाय शोधताना काकडी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलच्या मध्यान्हापर्यंत कशी सुरू होईल यावर विचार सुरू करून उत्पादन घेतल्याचं शेतकरी बाळकृष्ण वरपे यांनी सांगितलं. 10 वर्षापूर्वी मंचरच्या लौकी येथील कंपनीच्या काकडी प्रक्षेत्राला भेट दिली. त्या ठिकाणी काकडीचे डिसेंबरमध्ये लागवड होऊन फेब्रुवारीमध्ये उत्पन्न सुरू व्हायचे. थंडीत काकडीची रोपे चांगली उगवत नाहीत, मुळांची वाढ होत नाही, रोपांची मरतूक आणि वाढ व्यवस्थित न झाल्यानं उत्पादन चांगलं मिळत नसल्याचा आमचा समज या प्रक्षेत्राला भेट दिल्यानंतर झाला. असाच प्रयोग राबवण्याचं आम्ही ठरवल्याचं येथील शेतकऱ्यांनी सांगितलं. नियमित काकडी घेणाऱ्या खंडू भोर, रवींद्र जाधव, राजू कोंडे व बाळकृष्ण वरपे अशा चौघांनी प्रत्येकी 1.5-2 एकरात प्रयोग करण्याचं ठरवलं. बी लावले तर थंडीमुळे लवकर उगवणार नाही आणि मरतूक देखील जास्त होईल हे टाळण्यासाठी 15 जानेवारी दरम्यान पॉली हाऊसमधील रोपवाटिकामध्ये रोपं करण्याचं नियोजन केलं. त्यानुसार 15 दिवसांची रोपे बेड व मल्चिंग पेपर यांचा वापर करून लावली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निविष्ठांचा वापर केला. फेब्रुवारीच्या अखेरीस उत्पादन सुरू झालं. याच कालावधीत बाजारपेठेत काकडीची टंचाई जाऊ लागल्यानं प्रयोगातील शेतकऱ्यांचा फायदा होऊन त्यांना मोठं आर्थिक उत्पन्न देखील मिळालं. बघता बघता धामणखेल गावातला उन्हाळी काकडीचं क्षेत्र हे आता 70 एकरापर्यंत पोहोचलंय. एकमेकांशी चर्चा करून क्षेत्र उपलब्ध होईल त्याप्रमाणे लागवडी होत आहेत. आत्तापर्यंत कोणत्याच वर्षीच्या हंगामात अपयश आलं नसल्याचं शेतकरी सांगतायत. सध्या सरासरी प्रति किलोला 20 ते 22 रुपयांचा दर मिळत असून सर्वाधिक दर किलोला 32 रुपयांचा मिळालाय. काकडीचं उत्पादन घेण्यासाठी एकरी साधारणतः 70,000 रुपयांचा खर्च येत असल्याचंही यावेळी काही शेतकऱ्यांनी सांगितलं. गावातील काकडीचं क्षेत्र वाढल्यानं हंगामात दररोज मुंबई बाजार समितीमध्ये 10 टन पुरवठा करणं गावानं शक्य करून दाखवलंय. महिन्याभराच्या काळातच साधारणतः 10 कोटी रुपयापर्यंतची उलाढाल होत असून या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी आणली हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, गणेश कोरे, जुन्नर.